राष्ट्रीय हिंदू आंदोलन समितीच्या वतीने धर्मवीर संभाजी चौक येथे आंदोलन छेडण्यात आले. अधिवक्ता संजीव पुन्हाळेकर यांच्यावरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावे अशा घोषणाबाजी करत राष्ट्रीय हिंदू आंदोलन कार्यकर्त्यांनी धर्मवीर संभाजी चौकात आंदोलन केले. डॉक्टर दाभोळकर व पानसरे यांच्या हत्येच्या तपासणीच्या दिशा न्यायालयापुढे मांडून अधिवक्ता संजीव पुन्हाळेकर यांनी तपास यंत्रणाचा नाकारतेपणा जनतेपुढे उघड केला. त्यामुळे सूडबुद्धीने संजीव आणि माहिती अधिकार कार्यकर्ते विक्रम भावे यांना सीबीआयने अवैधरित्या अटक केली. यांच्यावरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत अशी मागणी यावेळी राष्ट्रीय हिंदू आंदोलनात करण्यात आली. त्याचबरोबर नागासाधू विषयी विकृत दृश्य दाखविणाऱ्या लाल कप्तान या चित्रपटावर बंदी आणा, तसेच गोरक्षक प्राणघातक आक्रमण करणाऱ्या धर्मांधावर कठोर कारवाई करा या मागणीसाठी आंदोलन छेडण्यात आले.